सुशांत सिंग राजपूतच्या शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी बिहारचे पोलीस सध्या प्रयत्नशील आहेत. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांनी अहवाल दिला नाहीये, म्हणूनच आता बिहार पोलिसांनी थेट कुपर शवविच्छेदन गृहात अहवालाची मागणी केली आहे. मात्र तिथूनही त्यांना अहवाल देण्यात आलेला नाही. अहवाल हवा असल्यास योग्य मार्गाने मागावा असं त्यांना सुनावण्यात आलेलं आहे. मुंबई पोलिसांकडून अथवा इतर योग्य मार्गांनी तो घ्यावा असं उत्तरही बिहार पोलिसांना देण्यात आलंय. त्यामुळे बिहार पोलिसांच्या हाती अजूनही शवविच्छेदन अहवाल आलेला नाहीये. बिहार पोलिसांना शवविच्छेदन अहवाल हवा आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी, आणि त्याच संदर्भात सध्या बिहार पोलीस मुंबई पोलिसांकडे तो अहवाल मागत होते, मात्र तो मुंबई पोलिसांनी अहवाल देण्यास नकार दिला. अखेर त्यांनी शवविच्छेदन अहवाल हा कुपर रुग्णालयाकडे मागितला, मात्र त्यांनी देखील तो अहवाल देण्यास नकार दिला. त्यामुळे नेमकं काय गौडबंगाल आहे, हे काय प्रक्रिया असते, ह्या सगळ्या संदर्भात आपण खरं तर चर्चा करणारच आहोत. मात्र कुपर शवविच्छेदन गृहानं हा अहवाल आता नाकारल्याचं समोर आलेलं आहे. अहवाल योग्य मार्गानं घ्या असं कुपर रुग्णालयानं म्हटलेलं आहे. शवविच्छेदन गृहात अहवालाची मागणी केलेली आहे बिहार पोलिसांनी, मात्र तिथूनही त्यांना आता नकार देण्यात आलेला आहे. अहवाल देण्यात आलेला नसल्याचं समोर आलेलं आहे.